गडचिरोली जिल्ह्यापासून पुढे बस्तर ते ओरिसा आणि दुसऱ्या बाजूला आंध्रपर्यंत पसरलेल्या दंडकारण्यात आजही आदिवासी वस्ती आहे। त्यांचं जीवन आणि त्यांची खाद्य संस्कृती कशी आहे ते जाणून घ्यायला डिजिटल अंकाची टीम पोचली गडचिरोलीला। डॉक्टर अभय आणि डॉक्टर राणी बंग यांच्या सर्च संस्थेच्या मदतीनं गोंड आदिवासींच्या खाद्य संस्कृतीचा शोध घ्यायला। मी तुषार खोरगडे, मूळचा अमरावती जिल्ह्याचा, आणि मी 1993 सर्चमध्ये आलो। 1993 ते आता 2016 या संपूर्ण काळामध्ये जवळपास 23 वर्ष झाले, आणि या 23 वर्षामध्ये आदिवासींसोबत खूप जवळून माझा संपर्क आला। त्यामुळे आदिवासी गावांमध्ये सुरुवातीपासून त्यांच्यासोबत जाणे राहणे आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या संस्कृतीमध्ये एकदम मिसळणे ह्या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागल्या, कारण माझा जॉबचा तो एक भाग होता। पण जेव्हा मी एंट्री गावामध्ये घेतली तेव्हा मला एक सगळ्यात मोठा जो वेगळेपण मला जे मिळालं ते हे होतं की नॉन ट्रायबल कल्चरमध्ये मी वाढलेलो, त्यामुळे आदिवासी कल्चर समजून घेणं किंवा आदिवासी कल्चर माझ्यासाठी फारच नवीन होतं। ओ मस्त चहा आहे, वेगळा चहा आहे हा। काय काय घातलंय त्याच्यात? तुळशीचं पान, हळद, लिंबूचे रस, अच्छा, आणि साखर। सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही जेव्हा गावामध्ये जात होतो तेव्हा गावामध्ये गेल्यानंतर काही नाही तर चहा, आणि चहाही नाही तर आंबील पिऊन जा असं खूपच होतं त्यांचं। कशी करता आंबील? आंबेलांना पाणी मारतून पीठ कशाचं आहे पीठ पिलवतून ना, आंबील मारतून गरम पाणी ना आंबील बनवतून। म्हणजे तांदळाचं पीठ असतं ते तुम्ही आधी रात्री भिजवता का? हो, आणि मग रात्री भिजवून सकाळी ते आंबील बनवतो आणि मग त्याच्यात पाणी घालून तुम्ही ते आंबील बनवतो आंबील बनवतो। अगदी सुरुवातीला मी ज्या भागातून आलो अमरावती म्हणजे पश्चिम विदर्भात त्या ठिकाणी पोळ्या आमच्या जेवणात आहे आणि बराचसा भाग आहे। इथं आल्यानंतर पोळी जी म्हणजे आदिवासी भागामध्ये पोळ्या खात नाही, त्यामुळे अगदी सुरुवातीला तर आमची थोडी आम्ही उपासमार करायचो कारण की ते भात जायचा नाही। भाताचं जेवण ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस पोट लवकर भरतं आणि लवकर खाली होतं, हां, त्याच्यामुळे लवकर भूक लागायची आणि हा प्रश्न निर्माण होत होता आणि भात जास्त जात नव्हता। पण काही दिवसांनी त्याची सवय झाली। पण ज्यावेळेस आदिवासी भागामध्ये ज्यावेळेस गेलो त्यावेळेस वेगळाच भात दिसायचा। एक गैर आदिवासी भागामध्ये जर बघितलं तर पांढरा भात आपल्याला दिसायचा, पण आदिवासी भागामध्ये गेलो लाल भात दिसायचा। ते भात पाहूनही थोडं मनाला वाटायचं काय हे भात खायचं आपण, पण तो भात खाल्ल्यानंतर थोडं म्हणजे जड भात होता तो आणि खाल्ल्यानंतर पोट भरून राहतो असं या भातासारखं नव्हतं आणि त्याच्यामुळे बरंही वाटत होतं पण चव वेगळीच होती भाताची। आणि दुसरी गोष्ट म्हणजे चुलीवर शिजवल्या जात होता भात आणि त्या भाताची चव वेगळीच लागत होती। तुम्ही पोळी वगैरे रोज करत नाही का? पोळी भाकरी असं नाही खात तुम्ही? खातून पण कधी कधी का खातून पोळ्या खातून का वास्त्याचा वडे खातून। बरं, कसे करतात वास्त्याचे वडे? वडे वास्त्याचा वडे म्हणजे आणतून ना वरपण ना वरपतून उकडून उकडतून ना वरपता म्हणजे किसता किसणी तसे करतून ना उकडतून त्याला पिरतून पीठ करतून त्याच्यात पीठ कसलं तांदळाचं पीठ तांदळाच्या पीठ ना तिखट मीठ हळद
एवढं ठाकतं ना बनवत. पण मग ते काय करतात, तळता का वडे? ते वडत म्हणजे तेलात ठाकायचं का? तेलात टाकून तळता ते वडे. बरं, वास्त्याचे वडे. वडे रानभाज्या भरपूर मी खाल्ल्या, ज्या मी कधी माझ्या लहानपणात आयुष्यात खाल्ल्या नसतील त्या सगळ्या भाज्या मी इथे टेस्ट केल्या. मी सुईणींचं प्रशिक्षण करत होते आणि सुईणींच्या प्रशिक्षणाच्या वेळेला त्यांना मी म्हणाले की मी तुम्हाला काही शिकवेन, त्याच्या बदल्यात तुम्ही मला काहीतरी शिकवायला पाहिजे. अशी वन वे प्रोसेस नको की मी काहीतरी देणारी आणि तुम्ही घेणारी, आपलं समान नातं पाहिजे. आणि मग त्यांना मी म्हटलं की तुम्ही मला आदिवासी जे वापरतात अन्नपदार्थ, इथल्या जंगलातल्या झाडांचा जो उपयोग करतात, त्याचे औषधी उपयोग, घरगुती उपयोग, त्याचे कमर्शियल उपयोग, ह्या विविध गोष्टींची तुम्ही मला माहिती सांगा. आणि प्रत्येक शिबिरामध्ये मग आमचं सेशन व्हायचं, त्या मला शिकवायच्या. एकदा एका शिबिरामध्ये एक सुईण म्हणाली की बाई, या झाडाचा उपयोग नवऱ्याला मारण्यासाठी करायचा. तर मला आश्चर्य वाटलं की नवऱ्याला का मारायचं. तर त्या बोलायला लागल्या बाया की समजा तो लफूट असेल किंवा आपलं दुसऱ्या कोणासोबत असेल किंवा तो आपल्याला वाईट वागवत असेल तर त्याचा काटा काढायला ही झाडं वापरतात. आणि मग त्यांनी मला काही रेसिपीज पण सांगितल्या, काही घटना सांगितल्या की जिथे अक्षरशः बायांनी खाद्यपदार्थ बनवून ते नवऱ्यांना खिलवलं आणि मारलं. आता खरं खोटं त्यातलं की किती अफवा माहीत नाही, पण त्याच्यातनं माझा इंटरेस्ट जागृत झाला की अरे हे काहीतरी वेगळंच आहे. आणि म्हणून मग पुढचे 2 वर्ष अख्ख्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मी फिरली आणि गावागावांमध्ये जे वैदू असतात, गावातले जे ज्यांना समज असते जडीबुटींची, की इन्फॉर्मंट्स असतात, बाया असतात, त्यांच्याशी मी बोलायला लागले की ही जंगलातली झाडं, प्रत्येक झाडाचा उपयोग मला सांगा. आणि मग त्याच्यातनं अनेक गोष्टी समोर आल्या. डिलिव्हरी झाल्यानंतर 3 दिवस त्या बाईला म्हणजे असा जेव्हा आपण नेहमी भात जेवतो तसं भात नाही देते, गिल्ला जे सोजीसारखं आपण बनवतो तिथे मीठ टाकून देतात. आणि ते बोंबली पडल्याशिवाय म्हणजे खूप पोटभर खायला देत नाही आणि थोडं थोडंसंच देतात. बोंबली पडल्याशिवाय नाळ नाळ हां नाळ असं. आणि मग त्या बाळाला पण गुडचं पाणी देतात. जी भाजी आपण बघतो ही आहे वास्त्याची भाजी. वास्ते म्हणजे बांबूचे कोवळे कोंब. तर आता आपल्याला पुष्पाताई सांगतील या भाजीबद्दल, काय कशी भाजी करायची ह्याची. ते वास्ते आणतात जंगलातून आणि वास्ते पूर्ण असं निसवून घेतात. निसवल्यानंतर वरचं साल काढून घेतात, ते काढल्यानंतर चांगलं स्वच्छ पाण्यात धुवून घेतात. धुतल्यानंतर ते विड्यानं किसून घेतात किंवा मग काही काही लोक किसणीनं किसतात आणि मग ते उकडून घेतात. पूर्ण ते शिजेपर्यंत उकडतात आणि त्याच्यामध्ये झाकत नाही वरून झाकण वगैरे. आणि उकडल्यानंतर ते थंड झाल्यानंतर छान पिळून घेतात. पिळल्यानंतर मग ते लसूण आणि लाल मिरची, जिरा, मोहरी याच्यानं फोडणी घेतात. आणि त्याच्यानंतर मग पाणी वगैरे टाकत नाही. बरं, कोरडं परतता. जसं जसं मी आतमध्ये इंटेरियर एरियामध्ये जायचो तसं त्या चुलीच्या वर असे उंदीर लटकवलेले दिसायचे. आणि मग हे काय म्हणून खूपच क्युरियोसिटी पहिले होती. आणि सुरुवातीला ते जेवताना असं किळसवानं वाटायचं की तो उंदीर लटकलेला आहे उलटा आणि त्याच्यातला सगळा तो पेचकाड काढलेला आहे. आणि हे सगळं पाहताना मोठी मजा पण वाटायची. हळूहळू मग तो त्यांच्या संस्कृतीचा जो भाग आहे तो मी समजून घेऊ लागलो. मला आता सांगा की हे जे इथे बांधलेलं आहे काय काय, तर ह्याच्यात काय बांधून ठेवलं? बियाणं आहे का? हो, बियाणं. मग हे असं बांधून का ठेवता? किडे होत नाही त्यात, किडे होत नाहीत म्हणून. हो बरं, काय काय बांधलेलं आहे ह्याच्यात? पोपट, बरबट्टी आणि मूंग. पोपट म्हणजे वालाचे दाणे आणि बरबट्टी डाळ असते. हो, डाळ. बरं, आणि या टोपलीत काय ठेवलंय वाळायला? मच्छी. पूर्वी ते छोटे छोटे खायचे मी, ते बिलकुल छोटे असायचे. ते त्याला काय म्हणतात? झिंगे म्हणतात.
का ते खायची मी. ते एका पानामध्ये आजी आजी बनवून द्यायची, एका पानामध्ये टाकायची, तिथं तिखट मीठ टाकून द्यायची आणि पानामध्ये पानाला पूर्ण गुंडाळून तिथे विस्तर टाकायची. ते थोडं शिजले का ते काढून द्यायची खायला मला. ते पण खूप टेस्टी व्हायचे. तावा घेतात, तव्यावरती केळीचं पान ठेवतात, केळीच्या पानाला पूर्ण तेल लावतात आणि जी बारीक मच्छी असतात त्यामध्ये थोडंसं जिरा लसूण अद्रक हे वाटून पेस्ट करून त्याच्यात मिक्स करतात आणि कांदे वगैरे मिक्स, फक्त टमाटर नाही टाकत त्याच्यात, ते मिक्स करून त्याच्यात पूर्ण मिक्स करतात ते मच्छ्यामध्ये, छोटे बारीक मच्छ्यामध्ये. आणि ते तवावर हां तवा ठेवतात, त्याच्यावर ते तेला तेलनं पूर्ण त्या याच्याला काय म्हणते पानाला लावतात आणि त्याला पूर्ण ते मच्छ्याचं म्हणजे आपण जसं भाकर वगैरे करतो तसं पूर्ण असं पातळ गोल असं हे करतात आणि वरून एक याच्यानं झाकून देतात, म्हणजे वरून एक पान ठेवतात, पान ठेवून दुसऱ्या ताटाने त्याला झाकून आणि एकदम हलका याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये मग शिजवतात ते, त्याची टेस्ट वेगळे असतात. अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली जे नॉनव्हेजच्या संदर्भात मी म्हणत होते की गडचिरोलीच्या जंगलामध्ये फिरताना लक्षात आलं की इथे वाईल्ड लाईफ तर काहीच नाही आहे. म्हणजे मग आदिवासी लोक नॉनव्हेज खूप खात असतील किंवा हे जंगलावरती निर्भर आहेत, मग जंगलावरती कसे निर्भर आहेत, यांना प्राणीच नाही आहेत, प्राणी पशु पक्षी कुठे गेलेत काय गेले. मग गावामध्ये कधीतरी मग डुकरं पाळतात किंवा मासोळ्या पकडतात असं सांगितलं. नॉनव्हेजचं प्रमाण फार जास्त आहे असं मला अजिबात वाटलं नाही, केव्हा तरी काहीतरी होत असेल. पण या नॉनव्हेजविषयी जेव्हा मी बोलायला लागले आता हे लोक जास्त सांगतील, पण इथल्या लोकांना वर्ज्य असं काहीच नाही. आदिवासी समाजामध्ये शिकारी करून खातात, तर मी स्वतः अनुभव भरलेले आहे की अजगरची तेल काढलेले होते घरी वडिलांनी, तर आई कुर्मकड बसली, ती कोपडीत होती बाहेर, मग मजवीत आई होती माझी, तिला माहीत नव्हतं अजगरची साप म्हणजे तेल म्हणून, आम्ही लहान होतो. मग ती आंघोळी करेपर्यंत तिकडून कुर्मकडून घरी येईपर्यंत ही आमची मोठी ताई ते पूर्ण संपवली, एक लिटरच्या बॉटलमध्ये भरून होतं पूर्ण, ते घरी येईपर्यंत ते पूर्ण संपवले अजगरचे साप. मग घरी येऊन आई पाहते की इथला तेल का केले म्हणते, आता तुम्ही स्वयंपाक करत असताना लपून ठेवता, आता तुम्ही कुर्म काढत होता मी फोडणी दिली म्हणते पूर्ण, तर पागल म्हणते ती अजगरची नाही का तेल म्हणते काढलेले, तुमच्या बाबांनी काढले होते ते तेल म्हणते. घरी असताना जंगलात फिरायसाठी जायच्या, जंगलामध्ये घोरपड शोधायला किंवा ससा मारायला असा मी जात होतो, त्यावेळेस जंगलाकडून आणायच्या तिकडून. घोरपडीची भाजी असं साधा भाजी सारखं आपण करतो तसं, मसाला वगैरे नाही टाकत, मसाला नाही टाकत, तिखट मीठ खांद्यांना फोडणी द्यायच्या, टमाटर असेल तर ठीक, नसेल तर काही नाही. आणि ससाचे भाजी पण तसं सर्वच पक्षी करतात. मी लहान ते लहान असताना मी वटवागूळ पण खाली आहे. वटवागूळ कसा मोठा वटवागडू खाली आहे, घुबडची मटण पण खाली आहे, हे कवडी म्हणतात कवडी, कवडीची पण खाली आहे, चिटर पण खाली आहे, गुसची मटण पण खाल्लेली आहे, मोर पण खाल्लेली आहे, कबूतरची पण खाली, बदकची पण खाल्लेली आहे. कुपानेर नावाचं एक गाव आहे ज्या ठिकाणी आम्ही मुक्कामी होतो आणि तिथे त्यांनी डुकराची शिकार केली आणि तिथे ती त्यांच्याजवळ भलमार बंदूक गावामध्ये असते आणि ती बंदुकीने ती शिकार त्यांनी डुकराची केली. त्या शिकारीमध्ये मी स्वतः पण त्यांच्यासोबत होतो. खूप दूर असेपर्यंत म्हणजे सगळे गावातले लहान मुलांपासून तर सगळे मोठे धावतात. सर गावच किती असं 80-90 लोकसंख्या असलेली गावं छोटी छोटी, त्यामुळे सगळे गाव त्या डुकराच्या मागे आणि मग ते या याच्यावरून उडी मारून जंगलामध्ये जाऊन सगळ्या झाडांच्या भोवती या बांधीतून त्या बांधीत त्याला गोळी मारली. आता मी नवीन मला माहीत नाही, आता गोळी लागली तर मी त्याच्याजवळ गेलो आणि त्याच्याजवळ बाकीचं कोणीच नाही, सगळेजण गोंडीत ओरडायला लागले. आता मला तेव्हा काही गोंडी समजत नव्हती, मी अजून जवळ गेलो तर मला आमचा तो एक दंतेश्वरी सेवक गावामधला आरोग्य कार्यकर्ता त्यांनी आवाज दिला की तुषार भाऊ जवळ जाऊ नका म्हणे, ज्याला गोळी लागली आहे तो आता ॲग्रेसिव्ह असतो अशा वेळेस. आणि मग मी मागे आलो
आणि नंतर मग हळूहळू लक्षात आलं की अशा वेळेस आपण जायला नाही पाहिजे. मग सगळेजण जे काड्या घेऊन गेले आणि त्या काड्यांनी त्याची शिकार केली. नंतर मग ते सगळं मटण गावामध्ये येऊन कापलं, शिजवलं. तर अशा पद्धतीने लोकं शिकार पण करतात आणि आवडीने त्या सगळ्या गोष्टी एकत्र खातात. प्रत्येक गोष्टीचा भाग पाडतात, भाग आणि प्रत्येकाला हिस्सा, तो हिस्सा दिला जातो आणि त्या हिस्स्यानुसार संपूर्ण गावामध्ये याची वाटणी करतात. आमच्या गावात चिंचेचे झाड आहेत. ते चिंच एका दिवशी म्हणजे ते गुटूला जाऊन ठरवतात की उद्या चिंच पाडायचं आहे, तर जमा होऊन म्हणतात तर ठीक आहे. मग जितके झाडं आहेत त्या झाडांमध्ये चढतात आणि मग चिंच पाडतात. आणि मग चिंच पाडल्यानंतर किती घरं आहेत ते घरांचे म्हणजे गिनती करून मग ते फळं मांडतात चिंचांचा. आणि जे 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 चढतात त्या माणसांना एक्स्ट्रा भाग असतं, त्या घरी दोन भाग पडतात, दोन भाग पडतात असं असते. आणि मग ते घरोघरी म्हणजे आपापले उचलून घेऊन जातात. बरं मावशी, मला सांगा हे काय आहे भांड? जर्मन नाही, जर्मनचं भांड आहे, बरोबर आहे. पण तुम्ही याच्यात काय घालता? येते पहिले नाही का मोहा टाकत. कुठे? ह्याच्यात टाकता का ह्याच्यात टाकता? मग जरा काढून दाखवा मला हे कसं घालता मोहा. ते इथं नाही का पहिलं मोहा टाकत. मोहा टाकल्यानंतर हात हे असे हे लागतो. हा, लावल्यानंतर नाही का वरून नाही का केटली दाब. बर, केटली दाबल्यानंतर पालो आपला जर फडका असेल तर ते फडका पूर्ण बवतल करून द्यायची, गुंडावायची ना, मग ठेवून द्यायची, मग इस्त करायची, मग येते. राती खाने यायो करे मगाडाले गे यायो ना दो राती यावे रे जीवा. ते आमच्या मध्ये परी म्हणतात. आता ते मराठी मध्ये काम लंब लंब पाना राहते, परी म्हणतात ते. आणि ते काहीतरी अजून एक लखन म्हणते. आणि त्या जडीचं काय करतात? ते जडीचे नाही का ते खदून आणतात, मग नाही का ते कूट करतात ढेकी मध्ये, मग नाही का तांदळ सोबत नाही का कूट करू नाही का ते लहान लहान गोळी बनवतात. 8 दिवस तयार होते. अच्छा, ये डाल के क्या बनाते? लेकिन उसका हडिया बनाते. वो खाते है? खाते नहीं है, हडिया बनाते हैं. पानी जैसे बाद में नहीं का निकालते हैं, बाद में पीते हैं, नशा आता है. अच्छा, ओके. ये दारू जैसा रेडीमेड दारू, रेडीमेड दारू, इंस्टेंट दारू, इंस्टेंट दारू, जो अपना क्या बोलते हैं दूसरे मुंडा बोलते हैं ना, इसी का वापर कर रहे हैं. कलकत्ता से निकलो रे पानी, दसै डरे बरसो रे पानी रे, दसै डरे बरसो रे पानी. दसै को डाले गड़ा भेड़ा मारे, दसै डरे बरसो रे पानी रे, दसै डाडे बरसो रे पानी. दसै को डाडे गडा भेडा मारे, दसै डाडे बरसो रे पानी. इथे बाहेरचे लोक पण खूप आलेले आहेत. म्हणजे एक तर इथल्या आदिवासींचा गैर आदिवासींशी बरा संबंध आलेला आहे. इथले काही तालुके पूर्णपणे आदिवासी आहे, काही तालुके पूर्णपणे गैर आदिवासी आणि काही तालुके मिक्स्ड आहेत. त्याच्यानंतर इथे त्यामुळे गैर आदिवासी संस्कृतीचा यांच्या जेवणावरती किंवा यांच्या संस्कृतीचा गैर आदिवासींवरती काय परिणाम झाला ते मला फारच मजेदार वाटतं. इतर ग्रामीण लोकसंख्येच्या तुलनेत आदिवासी लोकांचा आहार जो आहे तो खूप असा पूर्ण, ज्याला आपण म्हणतो की ज्यामध्ये पूर्ण व्हिटॅमिन कार्बोहायड्रेट ह्या गोष्टी असल्या पाहिजे असा नाही आहे, तर तो खरं तर असला पाहिजे असं मला वाटते. दुसरी गोष्ट विशेषतः मला हे जाणवली त्यांच्या आहारामध्ये की भात हे प्रमुख खाद्य आहे त्यांचं, आणि भाताला मीठ खूप जास्त लागतं, त्यामुळे मीठ खूप खाल्लं जातं. आणि त्या भात खूप फिक्का असतो, त्यामुळे मिठाचं प्रमाण हे जास्त असल्यामुळं
आता आम्ही 3 वर्षापूर्वी सर्वे केला किंवा माहिती घेतली तर असं लक्षात आलं का त्यांच्यामध्ये बीपीचं प्रमाण हे वाढत आहे आणि त्याच्यासोबत मग आता शुगरचं पण प्रमाण वाढेल. तर मीठचं प्रमाण हे खूप जास्त आहे आणि विशेषतः ते जे मोठं मीठ जे म्हणतो आपण त्याला खडे मीठ ते खातात. आणि दुसरी आता एक आता जे या 2 वर्षापासून मी जे पाहत आहे की जे आदिवासी भागामध्ये लाल तांदूळ दिसूनच नाही राहिला, लाल भात आम्हाला दिसतच नाही आहे. कारण काय करतात की आता बरेचसे आदिवासी लोक काय करतात, गव्हर्नमेंटने या स्कीम काढली की 2 रुपयात आपल्याला स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ मिळतात, त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. सार्वजनिक ठिकाणी तर होतोच पण घरगुती पण काही घरातमध्ये असं दिसते की त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि आपल्या घरचे तांदूळ विकून टाकायचे महागमध्ये आणि तो पैसा राहील आणि आपण बीपीएलचा जो काही तांदूळ आपल्याला मिळतो ते त्याचा वापर करतात. त्याच्यामुळे त्यांच्या व्हिटॅमिनचं प्रमाण हे निश्चितच सकस अन्न मिळत नाही. बदलत्या काळानुसार आदिवासी संस्कृतीत बदल झाले असतील तरी एक गोष्ट मात्र लक्षात येते, आदिवासींना गांधीजींचं अपरिग्रहाचं तत्व समजलेलं आहे. गरजेपेक्षा जास्त गोष्टींचा संचय करायचा नाही हे त्यांना आयुष्यात आणि आहारातही कळलेलं आहे. गांधीजींचा आहारामधला जो रस आहे तो लहानपणी होता की नाही आपल्याला माहीत नाही, पण इंग्लंडला जेव्हा शिकायला गेले वयाच्या 18-19 वर्षी तर तेव्हा तिथे मजबुरीने का होईना त्यांना स्वतः स्वयंपाक पुष्कळदा करावा लागायचा, शाकाहारी जेवण मिळायचं नाही त्या काळामध्ये, वणवण करावी लागायची. आणि त्या काळात ते व्हेजिटेरियन सोसायटी लंडनची जी होती त्याचे सभासद झाले, तर तिथून आपल्याला दिसतं की त्यांना आहारामध्ये रस. पुढे तर जीवनात त्यांनी आहाराचे खूप प्रयोग केले. आता या प्रयोगांची दिशा मात्र आपल्या आहाराच्या शोधाच्या नेमकी उलटी होती. आपली सगळी धडपड असते सगळ्या रेसिपी ज्या असतात ते आहार चविष्ट कसं करता येईल, आणि गांधींनी आस्वाद नावचं एक व्रत शोधून काढलं. आणि स्वाद गरज नसताना रुची जेवणामध्ये घेणं आणि रुचीनुसार आहाराला विविध रूप देणं हा एक विकाराचा प्रकार आहे, कारण त्यामुळे नैसर्गिक आहाराशी आपण फारकत घेतो, त्यातनं रोगराई निर्माण होते अशी त्यांची मांडणी. आणि म्हणून मग आहार शरीर पोषणासाठी घ्यायचा, स्वादासाठी नाही घ्यायचा, याला त्यांनी अस्वाद व्रत. मी तरी हे व्रत भारतातल्या परंपरेत वाचलेलं नाही. आपल्या परंपरेमध्ये अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य व्रत आहेत, पण अस्वाद व्रत कदाचित गांधींचीच देण असावी. म्हणून आता अस्वाद व्रताविषयी ती काय म्हणतात, तर माझा साक्षात्कारी हृदयरोग हे आरोग्याच्या शोधात स्वतःच्याच आरोग्याच्या शोधात जे मी पुस्तक लिहिलं त्याच्यातनंच गांधीजींचं अस्वाद व्रतावरती जो भाग आहे तो मी वाचून दाखवतो. त्यामुळे याच्यानंतर यापुढे गांधीजींचे शब्द. अस्वाद म्हणजे स्वाद न घेणे, स्वाद म्हणजे रुची. ज्याप्रमाणे औषध घेतेवेळी आपण ते स्वादिष्ट आहे किंवा नाही याचा विचार न करता शरीराला त्याची जरूर आहे असं समजून ठराविक प्रमाणात खातो, त्याचप्रमाणे अन्नाविषयी समजावे. शरीर पोषणासाठी आवश्यक नसतानाही मनाला फसवण्यासाठी आवश्यकतेचे आरोपण करून अमुक वस्तू अन्नात घालणे म्हणजे तर मिथ्याचारच होतो असे म्हटले पाहिजे. या पद्धतीने विचार केल्यास आपल्याला दिसून येईल की आपण खातो पितो त्यामध्ये अशा अनेक वस्तू आहेत की त्या आवश्यक नसल्यामुळे त्याज्य ठरतात, आणि अशा तऱ्हेने असंख्य वस्तूंचा त्याग त्यांच्या बाबतीत स्वाभाविक होऊन जाईल. अशा माणसाचे एकंदर विकार शांत होतील. गुजरातीमध्ये एक म्हण आहे, एक तोलडी 13 वाना मागे छे, एक मडकी 13 जिन्नस मागते म्हणजे पोट, किंवा पेट करावे वेट म्हणजे पोटासाठी वेट, पेट वाजा वगडावे पोट वाजंत्री वाजवायला लावते. या सर्व म्हणींमध्ये खूप अर्थ भरलेला आहे. या विषयाकडे इतके कमी लक्ष दिले गेले आहे
की व्रताच्या दृष्टीने अन्नाची निवड करणे जवळजवळ अशक्य होऊन बसले आहे. शिवाय लहानपणापासूनच आईबाप खोट्या प्रेमाला बळी पडून अनेक प्रकारचे जिव्हाविलास करवून शरीर बिघडवून टाकतात आणि जिभेला कुत्रीसारखी ताळतंत्र सुटलेली करून सोडतात. त्याचा परिणाम असा होतो की वाढती पिढी शरीराने रोगट व रुचीच्या बाबतीत अतिशय बिघडून गेलेली अशी दिसून येते. याचे कटू परिणाम पावलोपावली आपल्याला अनुभवायला येतात. अनेक खर्चात आपण पडतो, वैद्य डॉक्टरांच्या मागे लागतो आणि शरीर व इंद्रिये आपल्या कह्यात ठेवण्याऐवजी उलट त्यांचेच गुलाम बनून पंगुवत आयुष्य कंठतो. अस्वाद व्रताचे महत्त्व आपल्याला पटले असेल तर आपण त्याचे पालन करण्याच्या प्रयत्नाला नव्या जोमाने लागले पाहिजे. त्यासाठी 24 तास खाण्याचेच विचार करीत बसायची आवश्यकता नसते. केवळ सावधगिरीची, जागरूकतेची अत्यंत आवश्यकता असते. असे करीत गेल्याने थोड्याच काळात आपण स्वाद कोठे घेत असतो आणि कोठे शरीराच्या पोषणासाठी खात असतो हे समजत जाईल. हे समजू लागल्यावर आपण दृढतापूर्वक स्वाद कमी करत जावे. खरे पाहता आदर्श स्थितीमध्ये स्वयंपाकासाठी विस्तवाची जरुरी कमीत कमी पडावी किंवा मुळीच पडू नये. सूर्यरूपी महान अग्नी ज्या वस्तू शिजवतो त्यातूनच आपल्या खाद्याची निवड व्हावी. आणि या दृष्टीने विचार केल्यास मनुष्य प्राणी केवळ फलाहारी आहे असे लक्षात येते. पण इतक्या खोलात शिरण्याची येथे आवश्यकता नाही. येथे तर अस्वाद व्रत म्हणजे काय, त्यात कोणकोणत्या अडचणी आहेत किंवा नाहीत, तसेच ब्रह्मचर्य पालनाशी त्याचा किती निकटचा संबंध आहे तेवढाचाच विचार करायचा होता. एवढे मनात ठसल्यानंतर सर्वांनी यथाशक्ती या व्रतात सिद्धी मिळवण्याचा शुभ प्रयत्न करावा. अन्य जागी गांधीजी असेही म्हणतात की जिभेला अन्नात टाकली तर जसं पळीला अन्नात टाकली तिला रस नसतो. ती तटस्थ भावनेने वरणात काय आणि कढीत काय आणि श्रीखंडात काय आणि कडुलिंबाच्या पाल्यात काय, तर आपली जीभ पळीसारखी व्हायला पाहिजे. शरीराला जे आवश्यक आहे ते तिने घ्यावं, मनाला जे आवडतं ते तिने घेऊ नये, असं देखील ते रुची किंवा स्वादाच्या बाबतीत त्यांची वृत्ती सांगतात. आहाराच्या बाबतीत सगळी हॉटेल इंडस्ट्री, सगळी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री ही एका दिशेने आपल्याला शिक्षण देते आहे, गांधींचं आपलं उलटच.